नाणेफेक इथं होणार आहे. आमचे वरिष्ठ खेळाडू सन्माननीय प्रकाश काका तांडेल यांच्या हस्ते वाशी 40+ संघाचा कर्णधार सचिन प्लीज. जर पहिला सामना लवकर सुरुवात झाला तर बाकीचे सामने व्यवस्थितरित्या पार पडतात, कुठल्याही प्रकारचा आपल्याला अडथळा येत नाही याची दोन्ही संघांनी जर दखल घेतली तर ही स्पर्धा कुठल्याही अडथळ्याव्यतिरिक्त आम्हाला व्यवस्थितपणे पार पाडता येईल. कालच्याच दिवसात संध्याकाळ झाली, आम्हाला 5:30 एक सामना कमी होऊन 5:30 वाजले. आज सर्व सामने खेळवायचे आहेत, त्या अनुषंगाने आम्हाला सहकार्य करा. इथं नाणेफेक होतोय कोपर खैराणे 40+ विरुद्ध वाशी 40+ सचिन. नाणेफेक नाणेफेक होतोय वाशी 40+ विरुद्ध कोपर खंड 40+ हॅलो हॅलो कोणी जिंकली? कोपर खंड संघाने नाणेफेक जिंकलेले आहे. दुसऱ्या दिवसातला पहिला सामना कोपर खंड 40+ विरुद्ध वाशीगाव 40+. 2017 पर्वातले हा पहिली स्पर्धा आहे, करावे क्रिकेट संघातर्फे आयोजित केलेली आहे. या स्पर्धेचे आयोजन आता समजा तुमचा पहिलाच सामना, या आयोजनाविषयी तुम्ही काही बोलू शकत नाही, पण तुम्ही आमच्या खेळाडूंना आपल्या खेळाडूंना किंवा आपल्या पुढच्या रणनीतीविषयी काय दोन शब्द काय सांगत असाल तर कृपया. सचिन मी वाशीगावच्या संघ. थँक्यू निशी. प्रथम आयोजकांचं मला खरोखर हार्दिक असं अभिनंदन करावंसं वाटतं, कारण की खूप सुंदर त्यांनी आयोजन केलेलं आहे. इकडे ज्या प्रकारे मैदानाची व्यवस्था आणि जी स्वच्छता आणि परत हा सेटअप जो त्यांनी केलेला अतिशय सुंदर प्रकारचा असं त्यांनी आयोजन केलेलं आहे, त्याबद्दल वाशीगाव 40+ संघातर्फे मी त्या लोकांचे हार्दिक अभिनंदन करतोय. तसेच आता माझे जे काही खेळाडू इथे जमलेले आहेत, काही प्रथम सामना असल्यामुळे थोडंसं डिले होते, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतोय त्यांच्याकडे. कृपया त्यांनी थोडीशी साथ द्यावी. थँक्यू सो मच. धन्यवाद सचिन. दिलगिरी व्यक्त करून काही होत नाही, कारण वेळेचं बंधन आपल्याला पाळणे आहे. मी परत एकदा कोपरखंडी संघाच्या कर्णधाराला दोन शब्द बोलण्याची विनंती करतो. धन्यवाद. आता वाशी संघाचे सगळे खेळाडू इथे या, आम्हाला फोटो सेशन करायचंय. वाशी 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 संघ, वाशी संघ कृपया कम ऑन द स्टेज. आमचे सन्माननीय शेखर भोयर उपस्थित आहेत, त्यांचे 40+ संघातर्फे करावे 40+ संघातर्फे हार्दिक स्वागत. वाशी संघ कृपया स्टेजवर या 2 मिनिटं. कोपरखंड संघाने जाऊ नये, इथंच थांबायचंय.
यूट्यूबच्या माध्यमातून डायरेक्ट फ्लॅश होतात हे, त्यासाठी आम्ही एक एक संघाचे फोटो सेशन घेत आहोत. कोपर गाणा संघ, कोपर गाणा संघ, कोपर गाणा संघ लवकर सहकार्य करा तुम्ही. डीजे डीजे प्लीज. नाणेफेक जिंकलेले आहे, तुम्ही निर्णय कळवा. प्रथम स्टेजवर या, 2 मिनिटं प्लीज प्लीज प्लीज. कोपर गाणा संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे, 2 मिनिटं फोटो सेशन करून. वाशी वाशी संघ समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला बसायचं आहे तुम्ही. यस हरिदास पाटील, हरिदास पाटील लवकर या. धन्यवाद कोपरगाणा संघ, लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. नाणेफेक जिंकलेले आहे कोपरगाणा संघाचे, आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे ते वाशेगाव संघाला. हॅलो, स्पर्धेचे नियम पण लक्षात घ्या सगळ्यांनी. हॅलो, 40+ संघटनेने जे नियम लागू केलेले आहेत ते सगळे नियमांचं इथे काटेकोरपणे पालन करण्यात येणार आहे. दरम्यान कोपरकरणा संघाचे रविकांत म्हात्रे, भानुदास यांचं हार्दिक स्वागत. सर्व खेळाडू युनिफॉर्म मध्ये राहतील. दोन्ही संघाच्या कर्णधार याची नोंद घ्यायची आहे. थ्रो गोलंदाजीवर आक्षेप असेल, मंकड विकेट आउट करताना कुठल्याही प्रकारचं प्रायर इन्फॉर्मेशन देणार नाही. आणि मंकड विकेट घेतल्यानंतर जर खेळाडू क्रीजमध्ये असला तर तो चेंडू नोबॉल म्हणून घोषित करण्यात येईल. सलामीच्या सामन्यासाठी पंच म्हणून मनोज म्हात्रे आणि प्रमोद तांडेल गेलेले आहेत. कोपरगाणा संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे, आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे ते वाशेगाव संघाला. वाशेगाव संघाने आपले दोन्ही फलंदाज
मैदानात पाठवायचे आहेत आणि कोपरकर संघ आपलं क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे. हॅलो. वातावरण, त्या वातावरणामध्ये पहिला सामना खेळवला जाणार आहे तो कोपरकरने 40+ विरुद्ध वाशी 40+. कोपरकरने संघाने नाणेफेकी जिंकून वाशी संघाला आमंत्रित केलेला आहे ते फलंदाजीसाठी. आणि लवकरात लवकर वाशी संघाचे ओपनिंग बॅट्समन सलामीचे फलंदाज जी गोड जोडी त्यांनी मैदानात पाठवावी. सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करावी कारण की कालचा दिवस जे सामने खेळवण्यात आले एक सामना खेळवला नाही तरी देखील उशीर झाला आणि तो उशीर आज होऊ नये म्हणून दोन्ही संघाच्या संघनायकांनी ही नोंद घ्यावी. त्यांनी लवकरात लवकर सामना सुरू करावा. आपली ओपनिंग बॅट्समन जोडी वाशी संघ एक कळकळीची विनंती आहे त्यांना की त्यांनी पहिली आपली ओपनिंग बॅट्समन जोडी मैदानात पाठवावी. आणि सामना दोन्ही पंचांना पण एक नम्र विनंती आहे सामना लवकरात लवकर सुरू करावा अन्यथा आपल्यालाच तो उशीर होणार आहे कारण की कालचा दिवस जो खरोखरच सुंदर सामने खेळवण्यात आले काल आणि कालच्या कालच्या दिवसातून जे ट्रायंगुलरला तिरंगी लढतीत पोचलेला संघ दिवा 40+ दिवा संघाचे हार्दिक अभिनंदन. या सामन्यासाठी पंच म्हणून मनोज काका म्हात्रे आणि प्रमोद दादा तांडेल वाशी संघाचे संघनायक निशिकांत तांडेल आपण स्वतः दखल घेण्याची कृपा करावी कारण की सामन्याला ऑलरेडी उशीर झालेला आहे आणि आणखी जास्त उशीर होऊ नये म्हणून त्यांची पहिली सलामीची जोडी शिवसेना विभाग प्रमुख आणि कोपर करण्याचे 12th मॅन यांचे समालोचन कक्षामध्ये हार्दिक स्वागत. त्यांचे स्वागत करताना भानुदास म्हात्रे वेलकम सर. Thank you.
वाशी संघाचा 12वा खेळाडू, वाशी संघाचा 12वा खेळाडू सामन्याला सुरुवात कोपरकरने संघाने नाणेफेकी जिंकून आव्हान दिलेलं आहे, एक आमंत्रित केलेलं आहे वाशी संघाला फलंदाजीसाठी. पाहूया वाशी संघाचे ओपनिंग बॅट्समन सत्यवान आणि भास्कर. सामना 5 षटकांचा राहील याची नोंद दोन्ही संघाच्या संघनायकांनी घेण्याची कृपा करावी. पहिला सामना हा फक्त 5 षटकांचा राहील, त्याच्यानंतर जे सामने खेळवण्यात येतील ते 4 सामन्याला सुरुवात होत आहे. वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीनं पहिलं षटक घेऊन आलेले आहेत हरिदास आणि त्यांना तोंड देतील सत्यवान. पाहूया आमंत्रित केलं ते फलंदाजीसाठी वाशी संघाला कोपरकरने संघाने. तयार हरिदास, 4-5 पावलांचा रनअप, पंचाच्या डावा बाजूने गोलंदाजी करतील. पहिला चेंडू सत्यवनसाठी, चांगला चेंडू, आकटोप्याचा चेंडू होता, बचावात्मक पद्धतीने खेळून काढला सत्यवन यांनी आणि असा निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा तयार हा चेंडू आणि सुंदर कॉटन बोल्ड आणि पहिला हादरा, पहिला झटका, पहिला बळी. गोलंदाज हरिदास यांच्या मगरमुठीत आणि अशा प्रकारे झेल केलेला आहे. आमचे 40+ संघाचे अष्टपैलू खेळाडू विजय तांडेल यांचं आगमन झालेलं आहे. यांच्या रूपात 0 वरती आणि सत्यवान यांची जागा भरून काढण्यासाठी नवनाथ. पाहूया वाशी संघासाठी काय करिश्मा करामत करून दाखवत आहेत. हरिदास याने दुसऱ्या चेंडूवरती परत पाठवलं ते सत्यवान यांना. अशा प्रकारे खातं न खोलता टूर्नामेंटचा पहिलाच दुसऱ्या दिवसाचा पहिलाच सामना वाशी आणि कोपरकरने. आणि मला वाटतं
ही पहिली टूर्नामेंट असेल ह्या वर्षाची सत्यवन यांची, आणि खातं उघडलं ते झिरो वरती बाद होऊन खरोखरच ही त्यांच्यासाठी वाईट सुरुवात म्हणता येईल, वाशी संघासाठी देखील, कारण की झिरो वरती खातं न उघडता संघाचं पण खातं नाही आपलं पण खातं नाही, आणि दुसऱ्याच चेंडूवरती बाद केलं हरिदास यांनी. आता हरिदास तयार आणि तोंड देतील नवनाथ. पाहूया चार पाच पावलांचा रनअप. धावत आहेत, चेंडू टाकलेला आखू टप्प्याचा चेंडू, फ्लिक करायचा होता परंतु चेंडू जातोय पायावरती आदळतोय, आणि पंच मनोज मात्रे लेग बाय आणि या अवांतर धावेने खातं उघडतो वाशी संघाचं. आणि खातं उघडते अवांतर धावेने पाच षटकांचा हा सामना. पहिले षटक प्रगतीपथावर, यशस्वी षटक म्हणता येईल हरिदास यांचं. तीन चेंडू फेकले, एक गडी बाद केलं, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये सुंदर असा झेल पकडला सत्यवन यांचा, आणि सत्यवन यांना तंबूचा रस्ता दाखवला हरिदास याने. पुन्हा एकदा हरिदास तयार, त्यांचा सामना देईल हा चेंडू भास्कर याने. पॉइंटच्या दिशेने कट केलेला चेंडू, एक धाव धावून काढली, सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल. बाद करण्याचा प्रयत्न होता चंदू यांचा, परंतु दोन धाव मात्र काय रोखू शकले नाही. आय एम सॉरी. आणि अशा प्रकारे रनआउट झालेले आहेत भास्कर. आणि हा दुसरा आदरा, मात्र दोन धावावरती दोन गडी बाद झाले वाशी संघाचे, आणि ही आत्महत्या म्हणता येईल भास्कर यांची. काही दोन धावा काढण्याचा त्यांचा प्रयत्न हुकला, आणि बाद होऊन निराश होऊन तंबूच्या दिशेने चाललेले आहेत. आणि आता त्यांची जागा भरून काढण्यासाठी पाहूया. हो, डीजेला ऑब्जेक्शन घेतला डीजेवरती. डीजे तुझ्या आईची. थँक्यू डीजे. सचिन काय ओके ऑल राईट. सचिन नेक्स्ट बॅट्समॅन इन. भास्कर यांची जागा भरून काढण्यासाठी सचिन आलेले. हरिदास सुंदर षटक म्हणताय हरिदास यांचे. दोन फलंदाज तंबूच्या दिशेला पाठवलेले आहेत, आणि आताचा चेंडू चांगला चेंडू म्हणता येईल, तितक्याच चांगल्या प्रकारे खेळून काढला कव्हरच्या दिशेने, आणि एक धाव मात्र काय रोखू शकले नाही. एका धावाने आपलं खातं उघडतोय सचिन, आणि संघाची धावसंख्या 3-2-3. पहिल्या षटकामध्ये थोडी नाजूक परिस्थिती म्हणता येईल वाशी संघाची. कोपरकर संघाने नाणेफेकी जिंकून फलंदाजीसाठी आमंत्रित केलं ते वाशी संघाला. आणि पहिलं षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सुंदर षटक म्हणता येईल हरिदास यांचं. खरोखरच उत्तम गोलंदाजी म्हणता येईल, कारण की पहिल्या षटकामध्ये त्याने दोन गडी वाशी संघाचे बाद केलेले आहेत, आणि दोन्ही गड्यांना तंबूचा रस्ता दाखवला, आणि धावा देखील त्याने कमी दिलेले आहेत. फक्त 3 धावा देऊन 2 गडी बाद केलेले आहेत. सुंदर गोलंदाजीचा नमुना इथे दाखवलेला आहे कराव्याच्या या सुंदर गणपत षट प्रदर्शनी मैदानामध्ये. पहिल्याच षटकाच्या समाप्तीनंतर 2-3. दुसरं षटक वैयक्तिक पहिलं षटक. सागर डावकुरा गोलंदाज. हा चेंडू चांगला चेंडू होता, तितकाच चांगला कव्हर ड्राईव्ह केलेला आहे. एक धाव धावून काढली, चांगले शतरक्षण म्हणता येईल तिथे.
एक धाव मात्र काय रोकू शकले नाही आणि या एका धावेने धावपळक चार, पुन्हा एकदा सागर तयार, एक दोन चार पावलांचा रनअप, ढावखोरा गोलंदाज तोंड देईल. हा चेंडू चांगला चेंडू होता, लॉंगनच्या दिशेने खेळून काढला, चांगलं शतरक्षण, चांगली चेंडू फेकी आकाशांची. एक धावेने संघाची धावसंख्या 2-5. पुन्हा एकदा सागर, हा चेंडू खरोखरच चांगला चेंडू होता, चांगला प्रकारे खेळून काढला, चांगला कव्हर ड्राईव्ह म्हणता येईल. दोन धाव धावून घेतल्या, या दोन धावेने संघाची एकूण धावसंख्या 7, चांगलं शतरक्षण म्हणता येईल हरिदास यांचं. हरिदास याने पहिलं षटक टाकलं, खरोखरच सुंदर षटक, दोन गडी बाद केले वाशी संघाचे आणि फक्त 3 धावा दिल्या होत्या, चांगलं रोखून ठेवलं त्यांनी. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. सागर, हा चेंडू लोअर फुलटॉस चेंडू, स्क्वेअर लेगच्या दिशेने कट केली, एक धाव धावून काढली, दोन धावेचा प्रयत्न होता परंतु एकच धावर समाधान. या एका धावेने संघाची एकूण धावसंख्या 8. 4 चेंडू झालेले आहेत, सागर यांचे 2 चेंडू दुसऱ्या षटकातले बाकी आहेत. पाहूया नवनाथ. ओके, नवनाथ खेळतायत 1 धावसंख्येवर, सचिन खेळतोय 5 धावसंख्येवर. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि दोन्ही पंचांमध्ये काहीतरी सल्ला मसलत, काहीतरी कुजबुज चालू आहे. सागर तयार, नवनाथ तयार, पाहूया चौकार षटकारांची अपेक्षा आहे नवनाथ कडून. हा चेंडू चांगला चेंडू होता, तितक्यात चांगल्या प्रकारे खेळून काढला, एक धाव धावून काढली, एकच धावर समाधान. या एका धावाने धावसंख्या 9. संत सुरुवात म्हणता येईल वाशी संघाची थोडी नाजूक स्थिती पण म्हणता येईल, कारण की त्यांचे 2 सलामीचे फलंदाज तंबूमध्ये सत्यवान आणि भास्कर. आताचा चेंडू लोअर फुलटॉस चेंडू होता, चांगला खेळून काढला होता परंतु चांगले शतरक्षण म्हणता येईल विजय यांचं आणि एक धाव मात्र काय विजय रोखू शकले नाही, एक धाव धावून काढले. एका धावेने संघाची एकूण धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची एकूण धावसंख्या 2-10. 5 सरासरीनं 2 षटकामध्ये धावा काढलेल्या आहेत. आता इनमिन 3 षटकं बाकी आहेत, या 3 षटकामध्ये पाहूया वाशी संघ किती धावसंख्या जमवते, आपल्या संघाला कितपत मजबूत परिस्थितीमध्ये नेऊन ठेवते बघायचं आपल्याला. कारण की कोपर खैरणे संघाने नाणेफेकी जिंकून आमंत्रित केलं फलंदाज, खरोखर त्यांचा हा निर्णय आपल्याला चांगला निर्णय म्हणता येईल, कारण की सकाळचा पहिलाच सामना आणि दुसऱ्या दिवसाचा हा पहिला सामना, त्यांनी काहीतरी एक स्ट्रॅटेजी आखली असेल आणि जसं टॉस जिंकणार तर त्यांनी अगोदरच ठरवलेलं असेल की शतरक्षण करायचं, आणि ते शतरक्षणचा निर्णय तो त्यांचा खरोखरच चांगला म्हणता येईल, बरोबर निर्णय म्हणता येईल. कारण की पहिल्याच षटकामध्ये हरिदास याने 2 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला, फक्त 3 धावा दिली, आणि दुसरं षटक सागर याने टाकले, सागर याने 7 धावा दिली. आता अविनाश, तिसरं षटक चांगला चेंडू होता, अखू टप्प्याचा चेंडू होता, लॉंग ऑफच्या दिशेने खेळून काढला, एक धाव धावून काढली आणि पाहूया धावबाद होण्याची संधी आहे तिथे, आणि 2 धावा पूर्ण, खरोखरच चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल सचिन आणि नवनाथ यांची. 2 धावेने संघाची एकूण धावसंख्या 12. थोडासा आकार देण्याचा प्रयत्न चालू आहे सचिन आणि नवनाथ यांचा. 12 धावसंख्या, मात्र 2 त्यांचे फलंदाज तंबूमध्ये बसलेले आहेत. अविनाश तिसऱ्या षटकातला पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार, 4-5 पावलांचा रनअप तोंड देतील सचिन. हा चेंडू चांगला चेंडू, लोअर फुलटॉस चेंडू होता, लॉंगनच्या दिशेने चेंडू टोळकावला, आकाशांचे चांगले शतरक्षण, एक धाव मात्र काय ते रोखू शकले नाही, एका धावाने
संघाची धाव संख्या 13, सचिन 9, तर नवनाथ खेळतोय 2 धाव संख्येवर. पाहूया नवनाथ तोंड देतील अविनाश यांना. अविनाश पुन्हा एकदा तयार. सचिन नवनाथ तयार. हा चेंडू सुंदर चेंडू मारायचा होता, निर्धाव चेंडू, धाव संख्या स्थगित. चांगला चेंडू म्हणता येईल. पुन्हा एकदा अविनाश तोंड देईल नवनाथ. हा चेंडू सुंदर चेंडू आणि बोल्ड, क्लीन बोल्ड, क्लीन बोल्ड. आणि अशा प्रकारे बाद मनोज नेक्स्ट बॅट्समन इन. मनोज नवनाथ त्याची जागा भरून काढण्यासाठी. मनोज उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू मनोज, कारण की त्यांना मी बऱ्याच वेळा खेळताना बघतो. विकेट किपिंग, सुंदर विकेट किपिंग करतात, त्याचप्रमाणे गोलंदाजी पण करतात आणि तितकीच चांगली फलंदाजी पण करतात. पाहूया वाशी संघाची बरीच अपेक्षा आहे मनोजकडून. पाहूया ती अपेक्षा कितपत ते सार्थ ठरवतात. थ्री डाऊन बॅट्समन मनोज पंचांकडून पवित्रा घेत आहेत, पवित्रा घेतलेला आहे. तोंड देतील अविनाश यांना. अविनाश यांचा खरोखरच सुंदर चेंडू म्हणता येईल, ब्लॉक ब्लॉक होल चेंडू म्हणता येईल, कारण की नवनाथ काही समजू शकले नाही. नवनाथ यांना तंबूचा रस्ता दाखवला. अशा प्रकारे 13 धावसंख्येवर हा तिसरा हादरा नवनाथच्या रूपात अविनाश याने घेतला. पाहूया तिसरं षटक प्रगतीपथावर. तिसऱ्या षटकातला पुढचा चेंडू टाकेल मनोज याला. मनोज तोंड देईल अविनाशाला. चांगला चेंडू बचावात्मक पद्धतीने खेळून काढला. एक धाव धावून काढली, एकच धावर समाधान. या एका धावेने संघाची एकूण धाव संख्या 14, 3-14. शेवटचा चेंडू शिल्लक अविनाश. सुंदर गोलंदाजी म्हणता येईल, यशस्वी षटक. पहिलं षटक टाकलं रोहिदास याने, 2 फलंदाज बाद केले. दुसरं षटक टाकलं ते सागर याने आणि तिसरं षटक अविनाश. अविनाश शेवटचा चेंडू टाकेल. तोंड देतील सचिन. सचिन खेळतात 9 धाव संख्येवर. पुन्हा एकदा हा चेंडू चांगला चेंडू उंचावर मांडला लॉंगांच्या दिशेने. एक धाव धावून काढली, चांगले क्षेत्ररक्षण, आकाशांचं चांगली चेंडूपैकी. खरोखरच या एका धावावरच समाधान मानावं लागलं सचिन याला. सचिन वैयक्तिक 10, तर संघाची एकूण धाव संख्या 15, 3-15. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 5 सरासरीने धावा काढलेल्या आहेत वाशी संघाने. थोडीशी नाजूक परिस्थिती म्हणता येईल, पण हा क्रिकेट 5 षटकांचा मर्यादित सामना, याच्यामध्ये काय होईल काही सांगता येत नाही. आपण अगोदरच एक काही गणित मांडू शकत नाही. पाहूया 2 षटक अजून शिल्लक, म्हणजे 12 चेंडू. 12 चेंडूमध्ये किती धावा जमवत आहेत वाशी संघ. जर हा सामना वाशी संघाला खरोखरच जिंकायचा असेल तर एक चांगलं आव्हानात्मक एक धावपळक, एक धावा काढायला लागतील, कारण की त्यांचा एक चांगला मजबूत फलंदाज जी एक बाजू धरून खेळतायत सचिन वैयक्तिक 10 धाव संख्येवर. त्यांच्याकडून बरीचशा अपेक्षा. चौथं षटक वैयक्तिक पहिलं रविकांत. पाहूया रविकांत तयार. हा चेंडू चांगला चेंडू, लेग ब्रेक करतायत ते. एक धाव मात्र काय रोखू शकले तिथे, थोडस गचाल क्षेत्ररक्षण आणि धावबाद होण्याची संधी होती. 2 धावा पूर्ण मात्र या पहिल्याच चेंडूवर रविकांत यांच्या 2 धावा घेतल्या. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने हा चेंडू टोळकावला होता सचिन याने. सचिन या 2 धावसंख्येने वैयक्तिक 12. पुन्हा एकदा रविकांत. सचिन याला हा चेंडू चांगला चेंडू होता, तितकाच चांगला फटका. एक धाव या एका धावेने वैयक्तिक 13, तर संघाची एकूण धाव संख्या 18. चौथं षटक प्रगतीपथावर. चौथ्या षटकातला पुढचा चेंडू टाकतील रविकांत. तोंड देईल मनोज. उंचावर मारायचा होता, झेलबाद होण्याची शक्यता आहे, परंतु नाही, सेफ लँडेड. एक धाव घेतली या एका धावेने 19.
कोपरी संघाचे आय एम सॉरी पावणे गावांचे हरिओम यांचे आगमन झालेले आहे, त्यांचे हार्दिक स्वागत. आणि सचिन हे बाद झालेले आहेत, यष्टीतीत झालेलं आहे, खरोखरच सुंदर यष्टीचित केलं ते चंद्रकांत याने. आणि सचिन वैयक्तिक 12 धावसंख्या काढून बाद झालेले आहेत, आय एम सॉरी 13 धावा काढून बाद झालेले आहेत. आणि सचिन यांची जागा भरून काढण्यासाठी आनंद आनंद सचिन यांची जागा भरून काढण्यासाठी आलेले आहेत. आनंद रविकांत याने बाद केलं ते सचिन याला. आणि पुन्हा एकदा यष्टीचित होण्याची संधी होती. निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थगित. रविकांत पाहूया तोंड देईल. आनंद हा चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने टोलकावलेला चेंडू, एक धाव धावून काढली, दोन धावा देखील पूर्ण. या दोन धावेने संघाची एकूण धावसंख्या 21 वरती, 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 21. चार षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 21, अखेरचं अंतिम षटक. पाहूया कोण घेऊन येत आहेत. आकाश अनुभवी अष्टपैलू खेळाडू आकाश. तोंड देतील ते मनोज. आकाश टू मनोज. पहिला चेंडू पाचव्या षटकातला. हा चेंडू चांगला चेंडू, यॉर्कर पद्धतीचा चेंडू. एक धाव धावून काढली, दुसरी धाव देखील पूर्ण. या दोन धावेने संघाची एकूण धावसंख्या 23 घरात. पाहूया पाच चेंडू शिल्लक शेवटच्या षटकातलं. या पाच चेंडूमध्ये किती धाव जमवतात वाशी संघाचे खेळाडू. मनोज पहिल्याच चेंडूवर दोन धावा घेतल्या. मनोज खेळतो वैयक्तिक 4 धावसंख्येवर. हा चेंडू चांगला चेंडू, लॉंगॉनच्या दिशेने टोळकावलेला चेंडू. पाहूया एक धाव धावून काढली, चांगलं शतरक्षण म्हणता येईल. दोन धावा पूर्ण आणि हा बाद, धाव बाद. दुसरी धाव काय पूर्ण करू शकले नाही आणि अशा प्रकारे आनंद बाद. करावे संघाचे शिवामंगला तांडेल, वय वर्ष 98. त्यांची क्रिकेटची आवड त्यांना ह्या मैदानापर्यंत घेऊन आलेले आहे. पाहूया त्यांचे हार्दिक स्वागत करतील प्रकाश तांडेल. प्रकाश तांडेल आमचे सिनियर स्वागत करताना
शिवा मंगला तांडेल यांचे स्वागत करताना पुन्हा एकदा आकाश हा चेंडू चांगला चेंडू लेग ब्रेक प्रकारचा चेंडू काही समजू शकले ना आणि निर्धाव चेंडू चेंडू आदळतोय पायावरती आणि अशा प्रकारे हा निर्धाव चेंडू आकाशांचा सुंदर गोलंदाजी म्हणता येईल आकाशांची एक दोन चार पावलांचा रनअप तोंड देतील मनोज मनोज पाहूया षटकार चौकारांची अपेक्षा हा चेंडू आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू काहीच समजू शकले नाही शेवटचं षटक शेवटच्या षटकात इन मिन मला वाटतं एक दोन चेंडू शिल्लक असतील नवीन बॅट्समॅन इन काशीनाथ आय एम सॉरी काशीनाथ दोन चेंडू त्यांनी निर्धाव हा चेंडू पुन्हा एकदा तिसरा चेंडू निर्धाव पंचांकडून दाद मागताना थोडासा नकारात्मक चेंडू वाईड आणि शेवटचा चेंडू शिल्लक आहे शेवटचा चेंडू आकाश तोंड देतील काशीनाथ हा चेंडू पुल केलेला चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय चेंडू एक धाव धावून काढली दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न चांगली चेंडू फेक दोन धाव मात्र काय रोखू शकले नाही दोन धाव संख्येने संघाची एकूण धाव संख्या 28 आणि 29 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते कोपरकरने संघापुढे 5 षटकांमध्ये आता मी पाहतोय आमचे ग्रेट ग्रेट समालोचक जे दशरथ पाटील यांचं आगमन झालेलं आहे व्यासपीठावरती आणि याच्यानंतरचं जे समालोचन करतील चंद्रकांत पाटील मित्र परम मित्र कॉलेजचे दशरथ पाटील इथे सांगत आहेत आम्हाला की हरिओम जे आहेत आमचे परम मित्र आहेत कॉलेज टाईमचे आणि खरोखरच त्यांच्या आठवणी त्यांना बघून काहीतरी जागल्या असतील असं मला वाटतंय दोन शब्द सर तुम्ही काय तुमच्या आठवणीची एक म्हणतात ना एक आठवण असेल ते सांगू शकता का दशरथ पाटील आणि तुमच्या आठवणी दशरथ पाटील हे माझे परम मित्र आम्ही दोघेजण एकाच वेळेस कॉलेजमध्ये शिकत होतो परंतु जेव्हा मी त्याला कॉमेंट्री देताना बघितलं दशरथ कधी मला वाटते त्यांनी बॅट कधी हातात घेतली नव्हती बरोबर ना दशरथ खेळायचं का पण तेवढे खेळामध्ये जास्त त्याचं हे नव्हतं परंतु कॉमेंट्रीमध्ये त्याने वाख्यांना दोघे त्यांची कॉमेंट्री असते उत्कृष्ट असं बुलंद आवाज आहे त्यांचा वाशी नवी मुंबईमध्ये त्यांचा बुलंद आवाज आम्ही सगळीकडे ऐकत असतो आणि दशरथ हे उत्कृष्ट असे समालोचक आहेत त्यांचं इथं समालोचन कक्षामध्ये आगमन झालं आहे तरी मी त्यांना देखील विनंती करतो की आमच्या दोघांसोबत मध्ये मध्ये आपण कॉमेंट्री देऊया तर आता जो सामना चालू आहे कोपरखेरणे वर्सेस वाशी यांच्या दरम्यान कोपरखेरणेनी प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं व फलंदाजी करता पाचारण केलं होते वाशीगाव संघाला तर वाशीगाव संघाने त्यांच्यासमोर एक असं माफक असं आव्हान ठेवलंय ते 29 धावांचं कारण उत्कृष्ट गोलंदाजी आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण याच्या जोरावर त्यांनी 28 धावांवर त्यांना रोखून धरलं आणि 29 धावांचं आव्हान ठेवलंय ते कोपरकरणे संघासमोर दोन्ही संघ बलाढ्य असे संघ सामोरे येताना दिसतात मैदानात तर आता वाशीगाव संघ मैदानात उतरतोय क्षेत्ररक्षणाकरता चंद्रकांत उर्फ हरिओम पावणे 40+ संघाचे उर्फ कोपरीगाव ऑल राईट समालोचन कक्षामध्ये त्यांचं आगमन झालेलं होतं मला खरोखरच त्यांच्याबद्दल काही माहिती नसल्यामुळे कारणामुळे सर आय एम एक्स्ट्रीमली सॉरी अबाउट दॅट खरोखरच आता दशरथ पाटील सरांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही आणि ते वर्गमित्र राईट आणि वर्गमित्र असून देखील परम मित्र आहेत आणि तुम्ही खरोखरच सुंदर समालोचन पण करता हे माझ्या लक्षात नव्हतं आता आपण दोघे मिळून समालोचन करूया मी तुम्हाला थोडंसं विचारू शकतो की आता जे आव्हान ठेवलेलं आहे वाशी संघाने कोपरकरणे संघापुढे 29 ह्याच्यामध्ये काही हे एक मापक आव्हान म्हणता येईल याला सर तुमचं काय म्हणणं आहे
नक्कीच माफक आव्हान आहे, परंतु वाशी संघामध्ये देखील चांगले असे गोलंदाज आहेत, तर कोपरखैरणे संघामध्ये देखील असे फलंदाज आहेत, कारण दोन्ही संघ असे तुल्यबल असे संघ आहेत, अनुभवी असे दोन्ही संघाकडून खेळताना दिसतात त्यांचे, कारण दोन्ही गावातले जे खेळाडू आहेत ते बाराही महिने खेळत असतात, काही आता माझ्याबरोबर खेळतात, आम्ही तिथे कोपरखैरण्याला वगैरे जातो तेव्हा वाशी गावातले देखील खेळाडू असतात आमच्याबरोबर, आम्ही पूर्ण बाराही महिने खेळत असतो, पावसाळ्यात पूर्ण आम्ही पावसाळा खेळतो, आता माझ्याबरोबर इथं हिरामन देखील बसलेला आहे, तसेच मला त्या आवडीने मला ते गुरु असे संबोधतात, त्यांचे दोन्ही संघाकडून मी एक गुरु आहे, त्यांच्या दोन्ही संघामध्ये खेळाडू आहे तिथे, तर आता माझे परम मित्र दशरथ हे देखील इथे आलेले आहेत माझ्या जोडीला, आणि त्यांना मी त्यांना देखील आता थँक्यू व्हेरी मच. सामन्याला सुरुवात झालेली आहे कारण की सलामीचे फलंदाज मैदानामध्ये आले, त्याआधी मी इथे आमंत्रित करेल द ग्रेट कॉमेंट्रेटर दशरथ पाटील यांना आमंत्रित करतोय. खरोखरच एक त्यांची ख्याती जी आहे मला माहीत आहे, पूर्ण नवी मुंबईमध्ये रायगडमध्ये त्यांना एक बेस्ट कॉमेंट्रेटर म्हणून ओळखले जातात, तर आता त्यांना मी आमंत्रित करतोय. दशरथ पाटील सर धन्यवाद. वैभव तांडेल, वास्तविक इथं कोणी कॉमेंटेटर नव्हता, कमी तिथे आम्ही असे वैभव तांडेल एक उत्कृष्ट समालोचक प्लस सलामीचा एक जबरदस्त स्टाईलिश फलंदाज, ज्यांची स्टाईल बघितली की आम्हाला खरोखर आज आठवण होते. अतिशय तंत्रशुद्ध फलंदाज वास्तविक. ज्यावेळी वैभव आणि निलेश तांडेल यांनी ज्यावेळी एमध्ये प्रवेश केला तेव्हापासून चांगले दिवस आले. करावे 40+ या संघाला दरम्यान पहिली जोडी मैदानामध्ये तैनात. कोपरखैरणे 40+ आणि वाशी गाव 40+ असा हा पहिला सामना आजचा दिवस दुसरा. आणि अतिशय कमी टार्गेट चंद्रकांत पाटील. खेळपट्टी जरा गोलंदाजांना अनुकूल फेवरेबल असल्यामुळं कदाचित लो स्कोर हाय व्होल्टेज मुकाबला होण्याची शक्यता असते. बघूया शेवटी रविकांतसारखा एक अतिशय निष्णात फलंदाज, तमाम पंचक्रोशित ज्याची ख्याती आहे, बघूया अतिशय तंत्रशुद्ध फलंदाज. आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन भास्कर संघाच्या वतीनं पहिलं षटक पहिली जोडी मैदानामध्ये तैनात. कोपरखैरणे 40+ संघाचा पहिला जोडा मैदानामध्ये. विजय आणि चंद्रकांत अशी पहिली जोडी सलामीची आरंभीची प्रारंभीची पहिली जोडी. विजय स्ट्राईकला आणि नॉन स्ट्राईकला चंद्रकांत. भास्कर तयार संघाच्या वतीनं पहिलं षटक पहिला चेंडू आजचा द्वितीय दिवस. एक लॉंग ऑफ एक लॉंग ऑन डीप मिड विकेट एक शॉर्ट कव्हर शॉर्ट गली बॅकवर स्क्वेअर लेग. पुढे तयार पहिला चेंडू लेफ्ट आर्म राऊंड द विकेट आणि हा पहिला चेंडू आजच्या बचावापत पवित्रा दरम्यान चेंडू केला शॉर्ट मिड ऑफला टॅप केला एकदा आणि बचावापत पवित्रा पहिला चेंडू खाली राहिला होता. बघूया कुठल्या प्रकारचं आक्रमण अटॅक करण्याची गरज नाही कारण स्कोर कमी आहे. आमचे परम मित्र चंद्रकांत पाटील ज्यावेळी कॉलेज जीवनात अतिशय आम्ही एकमेकाच्या मस्कऱ्या करायचो थट्टा करायचो आणि हा चेंडू पुन्हा एकदा जबरदस्त फटका. बघूया चेंडू गेला ऑनच्या दिशेनं मिड ऑनला एक धाव मिळेल धावांचं खातं उघडते. बघूया विजय इज बॅटिंग ऑन चंद्रकांत एट टू गेट ऑफ द अकाउंट टोटल स्कोर इज 1-1 बिन बाद एक वर. अतिशय चांगलं आयोजन बघूया या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट तब्बल 298 देशांमध्ये. टेनिस क्रिकेट इन संतोष नानेकर यांची वेबसाईट आहे. आणि ह्या चेंडू मला कट केला बघूया अतिशय चांगला फटका. बघूया चेंडूदरम्यान चेंडू गेलाय डिपिश पॉइंटला अशा प्रकारे. दरम्यान 3 धाव मिळतील जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट संघाची धाव संख्या 4. कोपरखैरणे 40+ चंद्रकांत याचा हा दमदार फटका. दरम्यान याच्यानंतर सामना होईल तो शंकरवाडी आणि शहाबाज याच्यात विजेता संघ.
जो विद्यमान सामना त्याच्यातला विजेता संघ शंकरवाडी संघासमोर खेळेल. बघूया दरम्यान पहिलं षटक घेऊन बघूया. विजय भास्कर तयार खेळेल. विजय ओ अतिशय चांगला चेंडू आणि कॉट बिहाइंड बॅटची एज घेतली आणि पहिला फलंदाज बाद. बघूया सलामीचा फलंदाज तंबू मध्ये गेला. अतिशय जबरदस्त चेंडू होता. टन झाला. बघूया थोडासा फ्लाईट घेतला. दरम्यान अतिशय चांगला चेंडू अप्रतिम मारा आणि संघाला पहिला हादरा बसतोय. विजय बाद आणि रविकांत म्हात्रे विस्फोटक फलंदाज. अतिशय तंत्रशुद्ध फलंदाज विस्फोटक फलंदाज अशी ज्याची ख्याती आहे. बघूया रविकांत म्हात्रे. बघूया वास्तविक फटके घ्यायची गरज नाही. जरी कुठेही चेंडू ढकलला तरी एक धाव आरामशीर मिळते. बघूया टार्गेट कमी आहे. शेवटी क्रिकेट आहे. बघूया परंतु अतिशय चांगलं चांगला चेंडू उत्कृष्ट चेंडू. फिरकी गोलंदाज भास्कर संघाच्या वतीनं पहिलं षटक. वन डाऊनचा फलंदाज रविकांत म्हात्रे येतोय. बघूया जिंकण्यासाठी फक्त 29 धावांची इनमिन गरज आहे. दरम्यान तयार बॉलिंग मार्कवर. लेफ्ट आर्म राउंड द विकेट तयार. आणि हा एक रिव्हर्सचा फटका. शॉर्ट पिच चेंडू अकोट टप्प्याचा अप्रतिम ड्राईव्ह. चेंडू सीमारेषे बाहेर एक जबरदस्त फटका. टायमिंग शॉट बघूया. शॉर्ट पिच चेंडू अकोट टप्प्याचा रिव्हर्सचा फटका घेतला आणि रविकांत म्हात्रे यांचा हा दमदार ड्राईव्ह. आणि पहिल्या षटकात धाव संख्या 8 कोपरकडे संघाचा. बघूया रविकांत म्हात्रे विस्फोटक वादळी फटकेबाजी करणारे एक प्रसिद्ध विख्यात फलंदाज. बघूया अतिशय चांगला फटका आणि वन बॉल टू गो इन दी फर्स्ट ओव्हर. शेवटचा चेंडू तयार. मिस्टर भास्कर आणि हा चेंडू वाईटचा इशारा. स्वैर मारा दिशाहीन मारा. एक धाव मिळेल संघाची धाव संख्या 10 दुहेरी आकडा पार करतोय. बघूया फक्त जिंकण्यासाठी इनमिन. धाव संख्या 9 नाही. आणि हा शॉर्ट पिच चेंडू हुक केला. बघूया चेंडू लॉंग लेगच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. चेंडू हवेमध्ये होता. लॉफ्ट केला होता. थोडस टायमिंग चुकलं होतं. दरम्यान एक धाव मिळेल संघाची धाव संख्या 10. आणि षटक क्रमांक पहिलं समाप्त. चंद्रकांत पाटील टार्गेट कमी आहे. चंद्रकांत पाटील आपल्याला काय वाटेल की खरोखरच पहिल्या षटकात एक दमदार सुरुवात जिथं टार्गेट फक्त अतिशय लो आहे. बघूया आणि भास्कर पाटील यांच्या पहिल्याच चेंडूवर रविकांत मातेने पहिल्याच आलेच चौकार रिव्हर्स फटका. आपल्याला काय वाटेल? नक्कीच रविकांत म्हात्रे यांनी ओळखून ठेवलं होतं की उंची दिलेला चेंडू होता आणि स्लोअर पद्धतीचा चेंडू होता. त्याने रिव्हर्स शिप मारून चौकार मारला. त्या आधारे धावा थोड्याशा वाढल्या नाहीतर चांगली गोलंदाजी होती. आणि गोलंदाज नवनाथ वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीनं दुसरं षटक. प्रगती बदा तयार बॉलिंग मार्कवर. राईट आर्म होत विकेट. आणि हा चेंडू पुन्हा शॉर्ट पिच चेंडू लेट कट केला. स्टेअर केला. बघूया शॉर्ट गलीला. दरम्यान एक धाव मिळेल. फटके मारायची काही आवश्यकता नाही. बघूया कुठेही बचावात्मक पवित्रा घेतात तर नक्कीच धावा आरामशीर चेस होऊ शकतात. धाव संख्या 11 एक बाद 11 11 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. कोपर घ्याने 40+ 29 धावांचा मार्क काढायचा आहे सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा तयार मिस्टर नवनाथ. आणि हा शॉर्ट पे चेंडू येस हुक करायचा आता आउटसाइड द लेग स्टंप. येस नो डाऊट दिस इज द व्हाईट डिलिव्हरी. पंचांचा यथोचित निर्णय रास्त निर्णय. अशा प्रकारे अवांतर धाव संख्येत भर. संघाची धाव संख्या 12 एक बाद 12 12 जिंकण्यासाठी अजूनही तब्बल 17 धावांची गरज. आणि हा चेंडू पुन्हा फुलटा चेंडू. चेंडू गेला शॉर्ट कव्हरला. धाव संख्या 13
आणि हा उलटा चेंडू जबरदस्त आणि चेंडू हवेमध्ये होता बघूया. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला दरम्यान चेंडू जाईल ड्रिप एक्स्ट्रा कव्हरला आणि दोन धाव मिळतील. संघाची धाव संख्या 15 फक्त 14 धावांची गरज. अतिशय सोपं वाजवी आव्हान मामूली किपाशी नगण्य किमान आव्हान. मिस्टर नवनाथ तयार. संघाचा दुसरा गोलंदाज पहिल्या षटकात 10 धावा आल्या होत्या. नंतरचा षटक प्रगतीपथावर बघूया. फक्त एक बळी कोपकणी संघाचा गेलेले आहे. गाडीचा ड्रायव्हर बदला बरीच ड्रायव्हर शम बदलायचा बघूया. गाडीचा मिररचा जो त्रास होते प्लीज. गाडी नंबर 2593 जे कोणी मालक चालक असतील त्यांनी कृपया ती गाडी हटवायची आहे. 3593 क्रमांकाची गाडी आहे बघूया. त्यांचा कोणी ड्रायव्हर वगैरे मालक चालक असेल त्यांनी कृपया त्याचं डायव्हर्शन बदलायचं आहे, दिशा बदलायची आहे, कारण जेणेकरून आम्हाला त्रास होतोय प्लीज आमच्या खेळाडूंना. यस फिरका होऊन दिलाय आणि अशा प्रकारे एक उत्तुंग झेल घेतला बघूया. फटका चांगला होता पण तो लॉफ्ट केला, चेंडू जास्त हवेमध्ये लॉफ्ट झाला आणि चंद्रकांत पाटील जर टार्गेट तर 50 पर्यंत असतं तर नक्कीच सामना अजूनही रंगतदार चुरशी आपल्याला वाटेल. नक्कीच, कारण आता जो फटका मारला रविकांत म्हात्रे आणि लगेच काय मारायची जरूरत नव्हती आणि तो तंबूत परततोय, कारण याच्या अगोदर देखील एक झेल इथे सुटला समोरच. जरा कॅचेस विन द मॅचेस, जरी धावा कमी असल्या तरी सुद्धा गोलंदाजी आणि फिल्डिंगवर आपण हे करू शकतो, मात करू शकतो, परंतु धावा खूपच कमी आहेत. त्याचा फायदा आता कोपरखाने संघाला आहे, परंतु थोडंसं राहून खेळावं लागेल कारण गोलंदाजी देखील चांगले होते वाशी संघाची. धन्यवाद दशरथजी. धन्यवाद चंद्रकांत पाटील, अतिशय चांगलं कॉमेंट्स टिप्पणी केली आहे बघूया. आणि रविकांत म्हात्रे वास्तविकाला मारायचे, मी मगाचपासून सांगतो की फटके घ्यायचे अजिबात ही गरज नाही, कुठेही चेंडू पुश करा, टॅप करा, सहज एक दोन धावा मिळतील बघूया. टार्गेट जास्त नाही आहे. आणि आकाश पाटील अतिशय चांगला कव्हर ड्राईव्ह, अप्रतिम फटका बघूया. दरम्यान चेंडू सीमारेषे बाहेर, टायमिंग शॉट, एक अप्रतिम लावण्य सुंदर फटका. चेंडू फुलटॉस होता, अप्रतिम कव्हर ड्राईव्ह, नेत्र दीपक फटका. संघाची धावसंख्या मुसंडीमध्ये धावसंख्या झाली 19, 2-19 जिंकण्यासाठी फक्त 10 धावांची गरज. 10 रन्स रिक्वायर फॉर कोपरखाने 40+. 2-19 12 चेंडू आणि 19 पहिल्या षटकात 10 धावा आल्या होत्या. या षटकामध्ये 9 धावा आल्या. एक बळी रविकांत म्हात्रे यांना तंबूचा रस्ता दाखवला होता बघूया. जिंकण्यासाठी फक्त फक्त आणि फक्त 10 धावांची गरज. या दरम्यान प्रकाश मिरजकर 40+ हे नेहमी एक सी एम पाटील यांच्या जोडला असतात. सी एम पाटील, प्रगार पाटील आणि प्रकाश मिरक असं त्रिकूट आहे. आणि हा चेंडू आउटसाइड लेग स्टंप, फुलटा चेंडू होता बघूया. आणि व्हाईटचा इशारा, स्वैर मारा, दिशाहीन मारा. अवांतर धाव संख्येत भर, संघाची धाव संख्या 20 9 धावांची गरज. 18 चेंडू आणि 9 धावा, प्रत्येक चेंडूला फक्त अर्धी धाव पाहिजे, अर्धी धाव. आणि हा शॉर्ट पे चेंडू हुक केलाय लॉंगडेच्या डोक्यावरून, नक्कीच हा चौकार आणि षटकार, पहिला षटकार आजच्या डावातला. अतिशय चांगला फटका, ग्लोरियस स्ट्रोक, उन्नत फटका, उदात्त फटका. शॉर्ट पे चेंडू अखूट टप्प्याचा बॅकफूटला गेला आणि हुक केला लॉंगडेच्या डोक्यावरून. एक जबरदस्त टायमिंग शॉट. अशा प्रकारे फक्त इनमेन 3 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. आणि वाशी संघ पराभवाच्या छायेत. कोपरखाने संघाचा हा जबरदस्त विजयाच्या भोळ्यावर, फक्त 3 धावांची गरज आहे. चेंडू मात्र 17 आहेत. शंकरवाडी संघाचा कॅप्टन भरदास म्हात्रे, पाहुणे आणि यजमान असा हा सामना राहील. शंकरवाडी संघ. आणि ह्या यस चेंडू हवेमध्ये बघूया लॉंगॉनला आणि फलंदाज बाद. भानुदास म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली ड्रेसिंग तर मात्र चांगली आहे. कामगिरी कशी होते याच्यावर लक्ष राहील, कारण हा सामना तुम्ही इथं जरी प्रेक्षक नसले तरी टी व्हीवर बघतात दादा, यूट्यूबवर बघतात. जास्तीत जास्त चांगलं प्रदर्शन करा मेघनाथ तांडेल
नुसते आडवे तेवढे फटके मारू नका, कारण समोरचा संघ ज्याने वाशीगाव संघाला व्हाईट वॉश दिलेला आहे बघूया। नवीन फलंदाज भानुदास, हो चांगला चेंडू झपकन आतमध्ये आला होता बघूया। शंकरवाडी क्रिकेट 40+। आणि हा चेंडू लॉफ्ट केलाय आणि अशा प्रकारे कोपरकरना 40+ इथे विनर दिस मॅच बघूया। आणि अशा प्रकारे वाशीगाव संघ पराभूत झाले। कृपया वाशीगाव संघाने जायचे रे, दोन अंपायर द्यायचे आहेत प्लीज, कारण यजमान विरुद्ध पाहुणे असा लढत आहे, त्याच्यामुळे वाशीगाव संघाने दोन अंपायर द्यायचं आहे आणि त्यांचं सन्मान चिन्ह घ्यायचं आहे। कृपया कोपर संघाचा कॅप्टन सत्यवान भगत, हॅलो, कोपरकरने संघाचा कर्णधार कृपया इथे आपण समालोचन कर यायची कृपा करावी। आपलं कोणाला